पीक संरक्षण या विषयामध्ये आपलं दुसरं प्रकरण चालू होत की पहिलं प्रकरण चालू होत त्याच्यामध्ये आपण गेल्या तासाला कीटकांचे प्रकार व तोंडाच्या अवयवावरून कीटकांचे प्रकार तसंच दुसरा जो मुद्दा होता तर किडींचा प्रादुर्भाव व नुकसानीचे प्रकार. तर त्याच्यामध्ये कीटकांचे जे प्रकार आहेत ते आपण तोंडाच्या अवयवावरून कीटकांचे प्रकार हे दोन प्रकार आपण पाहिले होते. त्याच्यामध्ये पाने व फळे चावून खाणारे कीटक आणि दुसरं म्हणजे रस शोषणारे कीटक. तर अशा दोन प्रकारे त्या तोंडाच्या अवयवाच्या रचनेवरून त्या कीटकांचे प्रकार पडलेले आपण बघितले. नंतर किडींचा प्रादुर्भाव आणि नुकसानीचे प्रकार ह्याच्यामध्ये आपण रस शोषण करणाऱ्या किडीमुळं होणारं नुकसान आणि त्याची लक्षणं हे आपण बघितली होती. तर त्याच्यामध्ये पाने पिवळे पडतात, सुकतात किंवा पानाच्या कडा लाल होतात आणि करपून जाऊन लाल होतात किंवा आतील बाजूला ती पानं आपल्याला वळलेली दिसून येतात. तसंच पानावरती पांढरे ठिपके पांढरं पिवळसर ठिपके पडलेले दिसून येतात. पानाच्या कडा लाल होऊन वरील बाजूस वळलेले आपल्याला दिसून येतात. तसंच पानाच्या कडावरील बाजूस वळून ते पान आपल्याला चुरडलं मुरडल्यासारखं दिसून येतं किंवा त्यालाच बोकडलेलं पान असं सुद्धा आपण म्हणतो किंवा कोवळी फुलं किंवा पानं ही गळून पडतात किंवा पानाच्या शिरामधला जो भाग आहे तो पिवळसर झालेला दिसून येतो आणि शिरा जे आहे स्पष्टपणे हिरव्या दिसतात. अशा प्रकारची लक्षणं रस शोषण करणाऱ्या किडींमुळं झाले दिसून येतात. तसंच झाडाच्या फांद्या कोड व फळे चावून खाणारे किंवा आतील भागावर उपजीविका करून होणारं नुकसान ह्याच्यामध्ये कोड व साल पोखरणारी आळी तसंच फळे पोखरणारी आळी तसंच पाने व घाटे खाणाऱ्या आळ्या अशा वेगवेगळ्या आळ्या ह्याच्यामार्फत त्या पानात फांद्या खोड किंवा फळाच्या आतील भागामध्ये शिरून नुकसान केलेलं आपल्याला दिसून येत. नंतर तिसरं जे आहे ते म्हणजे साठवणुकीतील किडीमुळं होणारं नुकसान. तर या किडींच्या प्रादुर्भावामध्ये साठवणुकीमध्ये धान्य साठवणूक करत असताना त्या धान्यामध्ये साठवलेल्या धान्यामध्ये किडी निर्माण होतात आणि त्या किडी त्या धान्यावरती उपजीविक करून मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर शेतमालाच्या काढणीपासून शेतातूनच काही किडी जे त्या गोदामात किंवा ग्राहकापर्यंत आपल्या धान्यात शिरकाव करून त्या धान्याचे तुकडे करतात किंवा अखंड धान्यावरती ते उपजीविका करत असतात. त्याच्यामध्ये किडींचं उदाहरण दिलं जातं सोंडे कीड किंवा वेगवेगळे भोंगेरे त्याच्यामध्ये खापरा भोंगेर असेल किंवा उडद्या भोंगेर असेल असे वेगवेगळे भोंगेरे ते काय करतात धान्यावरती उपजीविका करत असतात. नंतर चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे जमिनीतील किडीमुळं होणारं नुकसान. तर या प्रकारात जमिनीमध्ये राहणारे जे किडे त्या सर्वच पिकाच्या मुळावरती उपजीविका करतात. म्हणजे जमिनीमध्ये राहणाऱ्या ज्या किडी असतील किंवा आळ्या असतील तर त्या मुळावरती उपजीविका करतात. ही जी मुळं आहेत ती कुरतडून खातात किंवा त्या मुळावरती गाठी तयार करतात. गाठी तयार करून आतील अन्न रसाचा जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये अडथळा आणण्याचं काम केलं जातं. त्याच्यामुळं झाडाची वाढ खुंटून जाते, पाणी पिवळी पडतात किंवा झाडं सुकून वाळून गेलेली आपल्याला दिसून येतात. यामुळं त्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये हुमनी कीड किंवा सूत्रकृमी ह्या ज्या किडे ह्या किडीमुळं जमिनीत मुळं कुरतडल्यामुळं किंवा मुळावर गाठी निर्माण केल्यामुळं अशा प्रकारचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा तो म्हणजे किडीचं सर्वेक्षण. तर किडींचं जे सर्वेक्षण आहे ते दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे
प्रलोभन सापळे, प्रलोभन सापळ्याचा वापर करून त्या नर पतंगाची संख्या किती आहे याचा अंदाज काढला जातो. म्हणजे उदाहरणार्थ कापूस, कापसावरची हिरवी जी बोंड आहे किंवा ठिपक्याची आळी, सेंद्रिय आळी, अशा वेगवेगळ्या ज्या आळ्या, ह्या आळ्या प्रलोभन सापळ्याचा वापर करून किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये फेरोमेन ट्रॅप असं म्हटलं जातं, तर हे शेतात हेक्टरी 4 ते 5 या प्रमाणात लावून प्रतिदिवस त्या सापळ्यामध्ये किती नर पतंग आकर्षित होतात याची पडताळणी केली जाते. आणि पतंगाची संख्या जर 8 ते 10 इतकी एकसारखी 3-4 दिवस जर आढळून आली तर आपल्याला पीक संरक्षण नियंत्रणाची उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक असतं असं समजावं. तर अशा प्रकारे प्रलोभन सापळे, त्या सापळ्यामध्ये नर पतंग आकर्षित होतात आणि ह्या नर पतंगाची संख्या मोजून आपण त्याच्यावरती पीक संरक्षक उपाययोजना करू शकतो. आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे शेतात प्रत्यक्ष शेतात किडीच्या प्रादुर्भावाची निरीक्षणं घेऊन नियंत्रणाचे उपाय योजले जातात. म्हणजे निरीक्षणाच्या साहाय्याने शेतामध्ये निरीक्षण करून आपण नियंत्रणाचे उपाययोजना करू शकतो किंवा ती उपाययोजना आवश्यक आहे किंवा नाही हे ठरवू शकतो. या अनेकदा ठराविक ठिकाणी किंवा संपूर्ण विभागातील विखुरलेल्या शेतात निरीक्षणे घेणे यालाच फिक्स प्लॉट सर्वे असं म्हटलं जातं. तर ही निरीक्षणं घेण्यासाठी किंवा निरीक्षणासाठी शेतात अंदाजे 5 ठिकाणची ज्या आपण फिक्स प्लॉट सर्वे करणार आहे त्यावेळेस समजा प्लॉट फिक्स केला तर त्या ठिकाणची साधारण अंदाजे 5 ठिकाणची निरीक्षणं घेणं आवश्यक आहे. तर शेताचे अंदाजे 4 भाग पाडले जातात आणि 4 भाग पाडून सारख्या अंतरावर साधारण 5 ते 20 ठिकाणी निरीक्षणं पिकावरची घेतली जातात. झाडाची संख्या आणि ठिकाण पिकाप्रमाणे काय केलं जातं बदललं जातं. तर साधारण कपाशीची झाडे सुमारे 20 राहतील, ज्वारीसारख्या पिकाची संख्या 20 ठिकाणी राहतील, तूर हरभरा किंवा भुईमूग प्रति मीटर लांबीतील झाडाची संख्या निरीक्षणासाठी घेतली जाते. तसंच धानात उदाहरणार्थ भात असेल तर भातामध्ये 5 ते 20 बुंदे निरीक्षणात घेतली जातात. किंवा संत्रा आहे, फळझाड आहे, तर साधारण 5 झाडावरचं निरीक्षण घेतलं जातं. तर याप्रमाणे पिकानुसार त्या पद्धतीचा अवलंब करून किडींची प्रति झाड किंवा प्रति पान संख्या अथवा त्या प्रादुर्भावाची टक्केवारी काढता येते. आणि या मोजणीवरून किडींची संख्या अथवा प्रादुर्भावाची टक्केवारी काढली जाते. तर किडींची संख्या किंवा प्रादुर्भाव त्याचं आर्थिक नुकसानीच्या पातळीबरोबर आहे किंवा नाही याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाते. आणि नंतरच आर्थिक नुकसानी पातळी जर गाठली असेल तरच त्या कीड नियंत्रणाचे उपाययोजना योजल्या जातात आणि नंतर फवारणी करणं किंवा रासायनिक फवारणीच्या साह्यानं उपाय त्या किडींवरती केला जातो किंवा नियंत्रण मिळवलं जातं. तर अशा प्रकारे किडींचं सर्वेक्षण हे फिक्स प्लॉट सर्वेच्या साह्यानं किंवा दुसरं म्हणजे प्रलोभन सापळ्याचा वापर करून आपण किडींचं सर्वेक्षण करू शकतो. नंतर किडीच्या आर्थिक नुकसानीची संकेत पातळी, मागाशी तुम्हाला बघितलं आपण ज्यावेळेस फिक्स प्लॉट सर्वे करत असताना त्या किड्यांची संख्या किंवा प्रति झाड किंवा प्रति पान त्या किडींची संख्या किती आहे हे काढून नंतर ती आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर आहे किंवा खाली आहे याचा अंदाज केला जातो, नंतर उपाययोजना केल्या जातात. तर आर्थिक नुकसानीची पातळी ही किडींची वेगवेगळ्या पिकात
वेगवेगळी अशी असू शकते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नोट्समध्ये चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये कापूस, ज्वारी, भात, ऊस, मका, भुईमूग, करडई, मोहरी, सोयाबीन, हरभरा, तूर, भेंडी, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा, टोमॅटो आणि गाजर अशा वेगवेगळ्या पिकावर आढळणाऱ्या ज्या किडी आहेत त्या किडींच्या आर्थिक नुकसानीची संकेत पातळी किती असते किंवा सूचक पातळी किती आहे हे साधारण त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये मी थोडक्यात तुम्हाला वाचून या ठिकाणी दाखवतो. त्याच्यामध्ये कापूस, कापूस पिकामध्ये आढळणारे जे किडे आहेत त्याच्यामध्ये मावा आहे, तुडतुडे आहेत, फुलकिडे आहेत, पांढरी माशी आहे किंवा वेगवेगळ्या आळ्या आहेत. त्याच्यामध्ये ठिपक्याची बोंडाळी आहे, अमेरिकन बोंडाळी आहे किंवा सर्व बोंडाळ्या, तसंच गुलाबी बोंडाळ्या. तर ह्या आळ्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात बोंडाचं नुकसान करण्याचं काम करत असतात. तर याच्यामध्ये सर्वात नुकसान करणारी जी कीड आहे त्याच्यामध्ये मावा कीड. तर ह्या मावा किडीचा प्रादुर्भाव प्रत्येक झाडावर जर आपल्याला 10 मावा कीटक आढळून आले किंवा त्याचं प्रमाण हे 15-20% झाडावर माव्याचा जर प्रादुर्भाव असेल तर त्या मावा किडीची आर्थिक नुकसान सूचक पातळी असं आपण म्हणू शकतो. तसंच तुडतुडे, तर प्रत्येक पानावर जर 2 तुडतुडे आढळून आले तर ती आर्थिक नुकसान सूचक पातळी असं आपण म्हणू शकतो. तसंच फुलकिडेच्या बाबतीत प्रत्येक पानावर 10 फुलकिडे किंवा 15-20% झाडावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झालेला असेल तर ती आर्थिक नुकसान सूचक पातळी असं आपण म्हणू शकतो. पांढरी माशीमध्ये सुद्धा प्रत्येक पानावर 8-10 पांढऱ्या माशा किंवा 20 पिल्लं जर असतील तर आर्थिक नुकसान सूचक पातळी असं समजलं जातं. तसंच ठिपक्याची बोंड आहे, तर शेंडे, काळ्या किंवा बोंड यांचं जर 10% नुकसान झालं असेल किंवा 20 झाडावर 10 आळ्या जर दिसून आल्या तर ती आर्थिक नुकसान सूचक पातळी असं आपण म्हणू शकतो. तसंच अमेरिकन बोंडाळी 10% कळ्या व बोंडावर उपद्रव किंवा 20 झाडावर जर 7 आळ्या किंवा कीड प्रतिकारक जातीवर प्रति मीटर ओळीतील झाडावर 4-6 अंडी असतील तर ती आर्थिक नुकसान सूचक पातळी असं आपण म्हणू शकतो. किंवा सर्व बोंडाळ्या, इतर सुद्धा बोंडाळ्या असतात त्याचा प्रादुर्भाव होतो, तर 10% कळ्यावरती जर उपद्रव झाला असेल तर आर्थिक नुकसान सूचक पातळी असं आपण म्हणू शकतो. नंतर गुलाबी बोंडाळी, तर 10% कळ्यांचं फुलांचं किंवा 5% बोंडाचं नुकसान उपद्रवित बोंडावर जिवंत आळ्या असतील तर ती आर्थिक नुकसान सूचक पातळी असं आपण म्हणू शकतो. तर अशा या कापूस पिकामध्ये वेगवेगळ्या किड्यांचा प्रादुर्भाव होतो. नंतर ज्वारी पिकामध्ये खोडमाशी, खोडकिडा, मेजमाशी किंवा कंसावरील ढेकूण किंवा कंसातील आळ्या अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण थांबूया, नंतर पुढच्या तासाला आपण या वेगवेगळ्या पिकातील आर्थिक नुकसानीची संकेत पातळी किती आहे हे आपण पाहूया.